कोणी थांबेल एवढी देखील पातळी आदित्य ठाकरे यांची राहिलेली नाही. मंत्री दीपक केसरकर उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध आदित्य ठाकरे बोलत आहेत. खोटं कसं बोलावं यासाठी महाराष्ट्रात उत्तम उदाहरण निर्माण होत आहे. ही महाराष्ट्राची परंपरा अजिबात नाहीये. संजय राऊत त्यांना वाटेल ते बोलतात. मुख्य प्रवक्ता ते सुद्धा आहेत आणि मी सुद्धा आहे. परंतु बोलण्याला एक मर्यादा असते, ती कोणीही सोडू नये. महाराष्ट्राच्या जनतेला कळू दे की किती खोटाडेपणा सुरू आहे. तुमच्या सोबत कोणी थांबावं एवढी सुद्धा पातळी आदित्य ठाकरे यांची राहिलेली नसल्याचं शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलंय. उद्धव साहेबांची एक तुम्ही मुलाखत घ्या बघा, की ज्याच्यामध्ये ते म्हणाले की मी एकनाथ शिंदे साहेबांना बोलवलेलं होतं, म्हणजे एकनाथजींना बोलवलेलं होतं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला पाहिजे तर मुख्यमंत्री व्हा, मी मुख्यमंत्री पद सोडतो. त्याला त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले होते हे स्वतः उद्धव साहेब बोललेले आहेत. आदित्य साहेबांना ट्रेनिंग चालू असतं, त्यांनी एक एजन्सी नेमलेली आहे खोटं कसं बोलायचं ते. मग उद्धव साहेब असं बोलले, मग एकतर उद्धव साहेबांच्याबद्दल त्यांना आदर नाही, म्हणून उद्धव साहेब नेमकं जे उद्धव साहेबांनी बोललेलं होतं त्याच्या नेमकं विरुद्ध हे आदित्य ठाकरे बोलत आहेत. एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो. खोटं कसं बोलावं याचं उत्कृष्ट उदाहरण महाराष्ट्रामध्ये नवीन तयार होत आहे. एक नवीन गोबेल्स महाराष्ट्रामध्ये तयार होत आहे आणि ही महाराष्ट्राची परंपरा अजिबात नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.